नमस्कार, वीकेबी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजी करणारे उपराजधानीचे 8 सट्टेबाज पोलिसांच्या जाळ्यात, तब्बल 20 ठिकाणी छापे टाकून केली कारवाई. बुलढाण्यातील पिंपरखेडा गावातील घरफोड्या अस्वलामुळे गावकरी त्रस्त. अनेकदा वनविभागाकडे तक्रार करूनही वनविभागाची डोळेझाक. आणि नागपूरचे नगरसेवक संदीप गवई यांच्याकडे धाडसी चोरी. चोराने 50 तोळे सोन्यासह तिजोरीच पळवली. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. T20 वर्ल्ड कपच्या भारत पाकिस्तान सामन्यावर सट्टेबाजी करणाऱ्या उपराजधानीच्या क्रिकेट बुकींना पोलिसांनी जबरदस्त धक्का दिला आहे. पोलिसांनी शहरातील सुमारे 20 ठिकाणी बुकींवर छापा टाकून जवळपास 1 डझन बुकींना अटक केली आहे. रविवारी झालेल्या सामन्याबाबत देशभरातील क्रिकेट प्रेमींमध्ये फार उत्साह होता. 2 वर्षांनंतर भारत आणि पाकिस्तान हे आमोरासमोर खेळणार होते. याचा फायदा घेत शहरातील बुकींनाही मालामाल व्हायचे होते. चिन्मय पंडित यांनी आज सकाळीच गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारला, तसेच सट्टेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या. पंडित यांनी वेगवेगळी पथके तयार करून शहरातील 20 ठिकाणी छापे टाकले. कारवाई करताच सट्टेबाज भूमिगत होऊ लागले. पोलिसांनी त्यांच्या कार्यालयाची आणि घराची झडती घेतली. या दरम्यान फिरोज शेख, पियुष अग्रवाल, अशोक गुप्ता, राहुल अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, चिंटू चौरसिया, सोनू चहांदे यांना पोलिसांनी पकडले. क्रिकेट सट्टेबाजीच्या गुन्ह्यांची नोंद झाल्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या युनिटमध्ये नेण्यात आले. गुन्हे शाखेने 20 अधिक ठिकाणी छापे टाकले, मात्र कोणताही सराईत बुकी सापडला नाही. कारवाईपूर्वीच ते बाहेरून पळून गेल्याची माहिती मिळाली. राहुल अग्रवाल याला महिनाभरापूर्वी गणेशपेठ येथील घरी सट्टा लावताना गुन्हे शाखेने पकडले होते. पियुष अग्रवालला वर्षभरापूर्वी लकडगंज येथे पकडण्यात आले होते. पूर्व नागपुरात अनेक व्यापारी कुटुंबातील तरुण क्रिकेट सट्टेबाजीमध्ये गुंतलेले आहेत. अभिलेखात नाव नसणे आणि पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे त्यांची ताकद वाढत आहे. या कारवाईचे व्यापक परिणाम होण्याची अपेक्षा आहे. पकडलेल्या बुकींची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील पिंपरखेडा गावात एका अस्वलामुळे दहशत पसरली असून हे अस्वल मागील काही दिवसांपासून गावातील नागरिकांच्या घरातील अन्नधान्य चोरून खात आहे. आतापर्यंत या अस्वलाने 12 ते 15 घरांमध्ये अन्नधान्याची चोरी केली असून अस्वलाच्या गावातील मुक्त संचारामुळे गावातील नागरिक पूर्णतः घाबरले आहेत. पिंपरखेडा गावाशेजारीच जंगल असल्यामुळे जंगली श्वापद सहजरित्या गावात प्रवेश करू शकतात, त्यामुळे या अस्वलानेही गावात घुसून धुमाकूळ माजवला असून वनविभागाला यासंबंधित सूचना देऊन सुद्धा वनविभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत, अशी तक्रार येथील गावकऱ्यांनी केली आहे. आता इथं गावकऱ्याची मागणी अशी झाली आहे की आमच्या गावाचं पुनर्वसन करा किंवा आमच्या गावाला वॉल कंपाऊंड करून द्यावा. आता मी तरी शासनाला विनंती करतो की DPDC सारख्या भरपूर काही योजना आहे, गावाला काही मोठं जास्त पैसे लागणार नाही. 20-25 लाख रुपयाचा विषय, 20-25 लाखासाठी जर का तिथं असंख्य जीव वाचत असतील तर यासाठी शासनाला हे काही मोठं नाही आहे. शासनाला आम्ही उद्या DCF ऑफिसला त्याचं निवेदन देणार आहे. तरी त्यांनी आमच्या या निवेदनाला ग्राह्य पकडून त्वरित ताबडतोब आमच्या मागण्या पुरा कराव्या. आणि राहिला विषय वन्यजीव, प्रादेशिक, सामाजिक वनीकरण 2-4 डिपार्टमेंट आहे, यांना सांगितलं ते म्हणतात, त्यांना सांगा यांना म्हणा. आणि या गावात एक काहीतरी फॉरेस्ट डिपार्टमेंटने चॉकलेट दिलेलं आहे, चॉकलेट असं दिलेलं आहे. इथं समिती स्थापन केली, समितीत एकदा पैसे आणून टाकले, डॉक्टर श्यामाप्रसाद सारखी नावाची समिती स्थापन केली, 70% जंगलावर खर्च केले, 30% गावावर खर्च केले. गावावरही काही खर्च केले नाही, त्यातही अधिकाऱ्यांची लूटमार. आणि असे खोटे नाटे समित्या हे ते स्थापन करून या समितीत आज 4 वर्ष झाले 3 वर्ष झाले कुठलाही 1 रुपयासुद्धा गावच्या विकासासाठी नाही. आणि इथलचे लोक हे इथं या अगोदर आपले पाळीव प्राणी पाळायचे, जंगलात चारायचे, जंगलातून लाकड फाटा आणायचा, आपला पोट उदरनिर्वाह करायचा, तेही सुद्धा या लोकांनी बंद केलं आहे. आता या लोकांनी पोट भरायचं कसं भरायचं, यासाठी प्रशासनाने ताबडतोब त्वरित काहीतरी करावे. अन्यथा इथं हे लोक अमर उपोषण किंवा इथलची मंडळी आमच्या माणसं जातात कामाले बाहेर गावाले, आम्ही लहान लहान लेकरं घेऊन घरामध्ये राहतो. असोल आम्हाला फाटलं, लेकराला फाटलं तर हे भरपा कोण भरून देईल? तुमचा बाप भरून देईल का काय? आमचा बाप भरून देईल? त्या फॉरेस्टवाला आलं पाहिजे इथं. इथं आमचा गाव आले, हा नाही आले. फोन केलं आम्ही किती वाजता, 2 वाजता, 3 वाजता केलं, 4 वाजता केलं, पण आलंच नाही ते.
मग काय म्हणलंय तुमचं, हे आमचं गाव दुसऱ्याकडे जागा द्या, नाही तर बांधून दे, आम्ही सोडणार नाही बाया, माणसं कोणी हात नाही लावणार, आम्ही बाया तुमचं चेंबडं काढून पाठवू. फॉरेस्टवाल्याचं, फॉरेस्टवाल्याचं चेंबडं काढू. कोणतं डी सी येऊ दे ना, आमदार येऊ दे, खासदार येऊ दे, पण सोडणारच नाही बाया. घर नाही तर हात उडा आहे आमच्या हाती. नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राच्या अभियंत्याविरुद्ध कोराडी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एका 41 वर्षीय घटस्फोटित महिलेने ज्ञानेश्वर अंबोरे नामक या अभियंत्यावर बलात्काराचा आरोप केला असून कोराडी पोलिसांनी संबंधित अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशीस प्रारंभ केला आहे. कोराडी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्रात अभियंता या पदावर कार्यरत आहे. 2009 पीडित महिलेची ओळख ज्ञानेश्वर याच्यासोबत झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री व कालांतराने मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दरम्यान पीडित महिलेचा विवाह दुसऱ्याच कोणाशी तरी झाला, मात्र तिचं तिच्या नवऱ्याशी पटत नसल्यामुळे महिलेने त्याच्यापासून घटस्फोट घेतला. काही वर्षांनंतर म्हणजेच 2018 पीडित महिला व ज्ञानेश्वर पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. पीडित महिलेने ज्ञानेश्वरवर आरोप केला की 2018 ज्ञानेश्वर पीडितेला लग्नाचं वचन देत वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. तिचे अश्लील फोटो व व्हिडिओही त्याने बनवले. त्यामुळे पीडितेने ज्ञानेश्वरला विवाहासाठी विचारणा केली असता तो टाळाटाळ करू लागला. इतकंच नाही तर पीडितेला तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकीही देऊ लागला. अखेरकार पीडितेने कोराडी पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर विरुद्ध तक्रार दाखल करत पोलिसांना न्यायाची मागणी केली. नागपूर महानगरपालिकेचे नगरसेवक आणि पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष संदीप गवई यांच्या घरी अज्ञात आरोपींनी सुमारे 50 लाख रुपयांच्या दागिन्यांवर हात साफ केल्याचे प्रकरण समोर आले आहे. पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. गिट्टी खदान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सेमिनरी हिल्सच्या मालाबार कॉलनीत गवई यांचा बंगला आहे. संदीप गवई यांचे कुटुंब प्रॉपर्टी आणि गारमेंटचा व्यवसाय करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरात स्विमिंग पूलचे बांधकाम सुरू आहे, त्यामुळे मजुरांची ये जा सुरूच होती. घर सांभाळण्यासाठी काही नोकरही ठेवले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी गवई हे कुटुंबासह मुंबईला खरेदीसाठी गेले होते, मात्र कामगार आणि नोकर घरीच होते. रात्री घराच्या पाहणीसाठी गवई यांची साळी घरी झोपायला येत होती. गवई शनिवारी नागपुरात परतले. रविवारी त्यांनी लाकडी कपाट उघडले, त्याच्याच आत भिंतीत एक तिजोरी होती. तिजोरी गहाळ झालेली पाहून गवई स्तब्ध झाले. त्यांनी घरात उपस्थित लोकांची विचारपूस केली, पण कोणालाही काहीच कळले नाही. लगेच गवई यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या संदर्भात गवई यांनी सांगितले की एका खोलीत कपाटाच्या आत गोदरेजची तिजोरी बसवण्यात आली होती. ही तिजोरीच सुमारे 90 किलोची होती. या तिजोरीत संपूर्ण कुटुंबाचे दागिने ठेवण्यात आले होते. कुटुंबातील सर्व सदस्य मुंबईला गेले होते, पण स्विमिंग पूलच्या कामासाठी येणाऱ्या मोलकरीण चालक आणि मजुरांचीच ये जा होती. तसेच त्यांची साळी रात्री घरी झोपायला यायची, त्यामुळे ही चोरी दिवसा ढवळा करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांबरोबरच गवई देखील मानतात की त्यांच्या ओळखीतील व्यक्तीनेच हा गुन्हा केला आहे. या संपूर्ण प्रकरणाने पोलीस विभागात खळबळ उडाली असतानाच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सदर प्रकरणी फिर्यादी हरीश रमेश गवई हे त्यांचे भाऊ वहिनी यांच्यासह दिनांक 17 ऑक्टोबर रोजी काही कामानिमित्त मुंबई येथे गेले होते. ते 22 तारखेला परत आले. त्यानंतर 24 तारखेला सकाळी त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या बेडरूममध्ये जे तिजोरी ठेवली होती ती तिजोरी जागेवर नाही. त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. सदर तिजोरीमध्ये अंदाजे 32 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने होते, अशी फिर्यादींनी त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलेले आहे. सदर प्रकरणी कोस्टे गिट्टी खदान येथे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरू आहे. कुटुंब बाहेर गेल्यानंतर त्यांनी त्यांचे नातेवाईक आणि घरी असलेले नोकर हे घरी होते. प्रकरणी सध्या प्राथमिक अवस्थेत तपास आहे. अद्यापर्यंत कुणाला ताब्यात घेतलेलं नाही. पोलीस ज्यांच्याकडे माहिती आहे त्याबाबत कधी काय माहिती आहे त्याबाबत विचारपूस करून पुढील तपास करीत आहे. तोडफोड काही करण्यात आलेली नाही, ती तिजोरीच चोरून नेलेली आहे असं फिर्यादीने त्यांच्या रिपोर्टमध्ये सांगितलं. 70 ते 80 किलो वजन त्या तिजोरीचं असावं असं फिर्यादींचं म्हणणं आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं
मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश। पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या सहकार पॅनलने आपले वर्चस्व कायम ठेवत 18 जागांवर विजय मिळवला। या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपा समर्थित शेतकरी परिवर्तन पॅनलने सहभाग घेतला होता, मात्र सहकार पॅनल सर्व जागांवर विजय मिळवत भाजप गटाचा धुव्वा उडवला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे परिणाम ऐकण्यासाठी मतगणना केंद्रावर सकाळपासूनच मोठी गर्दी जमा झाली होती। विशेषतः अधिकांश लोकांच्या नजरा व्यापारी आडतिया वर्गाच्या निकालांकडे लागल्या होत्या। जसजसे निकालाचे परिणाम घोषित झाले, सहकार पॅनेलतर्फे फटाके फोडून व गुलाल उधळून विजयाचा आनंद साजरा करण्यात आला। या निवडणुकीत भाजपचे आमदार व नगरसेवक उतरले होते, मात्र त्यांना अपयश चाखायला मिळाले। केदार गटाला आधीपासूनच विजयाची खात्री वाटत होती, त्यामुळे या गटाचे समर्थक सकाळपासूनच मतगणना केंद्रावर पोहोचले होते, तर दुसरीकडे भाजपचा एकही नेता केंद्राकडे फिरकला नाही। या निवडणुकीतील विजयाबाबत बोलताना सुनील केदार म्हणाले की सर्व विजयी सभासद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी कार्य करतील। बाजार समितीचा विजय हा सहकार क्षेत्राचा विजय आहे। बाजार समितीतर्फे सामान्य शेतकरी वर्गाला न्याय देण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत। केंद्र शासनाने शेतकरी विरोधी कायद्याबाबत आता तरी विचार करावा। जिल्हा परिषद व बाजार समितीच्या निवडणुकांमधील निकालाने भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याचंही केदार म्हणाले। अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली असून त्यात महाविकास आघाडी सरकारचे दोन्ही मंत्री एकमेकांच्या विरोधात होते, ज्यात काँग्रेस विरोधात घोषणाही करण्यात आल्या, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। अमरावती येथील जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकाच्या सत्कार समारंभात मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यावर राग व्यक्त करत थोरात बोलले की निवडणुकी दरम्यान काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र निवडणुकीत यश काँग्रेसलाच मिळाले। काँग्रेस निवळ हा हल्ला यशोमतीताई किंवा बंकू भाऊ किंवा विनोद भाऊ यांच्यावर नव्हता, तर काँग्रेसवर होता। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेस खूप ताकदवान आहे, तिथे धनाडीचे कार्यकर्ते आहेत, आणि या सगळं काँग्रेसला संपवायचं असेल तर पहिले या कार्यकर्त्यांना संपवलं पाहिजे, हा उद्देश ठेवून या बँकेमध्ये निवडणूक लढवली गेली। आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये सगळे एक झालेले आपल्या सगळ्यांना दिसतात। काही झालं तर ही निवडणूक जिंकायची म्हणून काय कोणते प्रयोग झाले नाही असं जर तपासायला गेलं तर माझ्या ते ही निवडणूक तुम्हाला वाटलं असेल महिनापर्यंत दिवस चालली, 6 महिने झालेली होती बँकेची निवडणूक, 6 महिने चालली ती, कारण आम्हाला मुंबईपर्यंत आवाज येतो। कोणत्या प्रकारचे प्रयोग झाले, कशा पद्धतीने झाले, किती प्रयोग झाले, किती अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, हे जर पाहिलं तर किती मोठी लढाई तुम्ही जिंकली हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने 3 वर्ष कारावास आणि 7,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। यासोबतच दंडाच्या रकमेपैकी 5,000 रुपये नुकसान भरपाई म्हणून पीडित मुलीला देण्याचे निर्देश दिले आहेत। मौदा तहसील मध्ये ही घटना घडली असून या प्रकरणी न्यायाधीश SR त्रिवेदी यांनी हा निकाल दिला।
अतुल तुळशीराम ढोमणे असे आरोपीचे नाव असून तो आजनगाव येथील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी 17 वर्षांची होती. 27 जुलै 2020 रोजी ती घरी जाण्यासाठी मौदा बस स्थानकाजवळ उभी होती. या दरम्यान आरोपीने तिला घरी सोडून देतो असे सांगत तिला वाहनात बसवले आणि तिचा विनयभंग करण्यास सुरुवात केली. घरी पोहोचल्यानंतर अल्पवयीन मुलीने आपल्या आईला घटनेची माहिती दिली. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्या अंतर्गत जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून प्रशासनाच्या चिंतेतही भर पडली आहे. मागच्या काही दिवसांअगोदर कोरोना रुग्णांची संख्या 30 आत होती, मात्र या संख्येत आणखी काही रुग्णांची भर पडली असून सध्या नागपूर जिल्ह्यात 40 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागील 24 तासात नागपूर जिल्ह्यात 5 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात शहरातील 4 तर ग्रामीण भागातील 1 रुग्णाचा समावेश आहे. सद्यस्थितीत ऑक्टोबर महिन्यात कुठल्याही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत 1,83,262 कोरोना संक्रमित रुग्ण बरे झाले आहेत, तर कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 10,120 स्थिर आहे. सध्याच्या 40 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 34 शहरातील, 5 ग्रामीण भागातील तर 1 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहे. आज 2,958 नमुने तपासणीकरता आले असता त्यातील शहरातील 2,499 तर ग्रामीण भागातील 459 नमुन्यांचा समावेश आहे. तर VKB मराठी न्यूजमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.